ದೇವಾಗನ ರಾಯ ಒಂದೀತೋ ತೂಲ ನಾಮ ತುಜೆಗೆ ತುಮುಖಾನ. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एमके ब्लॉग मध्ये. आज गणपती बाप्पाचा तिसरा दिवस आहे आपल्या घरात. आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. तर या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर आता मी पूजा करून घेतो. आज नाश्त्याला कांदेपोहे बनवलेले आहेत. चला आता कांदेपोहे खाऊया. गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक घेऊन आलेले आहेत. आता दुपारची शेवटची आरती चालू होत आहे. तयारी झालेली आहे. आज आमच्याकडे वरण भात, चण्याची भाजी आणि लोणचं, पापड, सॅलेड आणि मोदक, उकडीचे आणि बासुंदी आहे. या जेवायला तुम्ही पण गणपतीचा प्रसाद समजून. चला आता ताईकडनं आपण जेवण घेऊया. भात तुम्ही पण जेवायला. वरण आज आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. त्यासाठी आता इथे प्रसाद बनवतात. दाखवतोय तुम्हाला. विसर्जनासाठी समुद्राला प्रसाद लागेल. ही प्रसाद नारळाची आणि साखरेची बनवतो. पोहे त्याच्यात फफीचे थोडेसे पीस टाकणार आणि याचा 151 वाटी याचं द्रोण बनवणार आणि ते समुद्रावर गणपती बाप्पा विसर्जन झाले ना तर तो काही करतो. बाप्पाला उजेड व्हावा म्हणून अशी प्रथा आहे. आणि मग ती गंगा येथे भेटायला आणि ते द्रोण समुद्रामध्ये घेऊन जातो. गणपती बाप्पाची उत्तर पूजा चालू आहे. उत्तर पूजा चालू आहे. आता बाप्पाची उत्तर पूजा झालेली. चला आता आरती, लास्ट आरती घेत आहेत. Thank you.
चालले आपल्या गावाला चैन पडे ना आमच्या मनाला बापा चालले आपल्या गावाला चैन पडे ना आमच्या मनाला बापा चालले आपल्या गावाला चैन पडे ना आमच्या मनाला मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव पुढच्या वर्षी मोद कलारू गणपती चालले जयन कडे ना आम्हाला अशी फिरेल ना हा
विसर्जन करा मस्त बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे चला आता घरी जाऊया चला.